मागील दिवसांमध्ये प्रेणो आपण वचनामधून काही पाहत होतो आणि त्यातील महत्त्वाचा जो मुद्दा आपण पाहत होतो की कोणता मुद्दा होता कोणाला आठवते आत्तापर्यंत देवाचा, देवाचा क्रोध आपण पाहिला नाही का वेगवेगळ्या रीतीने प्रेनो प्रभू परमेश्वर त्याच्या मंडळीला चालवत आहे आणि जुन्या करारात आपण पाहिलं की परमेश्वराचा क्रोध हा त्याच्या स्वतःच्या लोकांवर देखील होता परंतु आज त्याच क्रोधाच्या संदर्भात थोडासा वेगळा म्हणजे वेगळा म्हणजे त्याला लागूनच प्रियानो तो टॉपिक आहे तो मी घेत आहे की येशू कशामुळे खवळला येशू कशामुळे खवळला प्रियानो हा मुद्दा आज आपण प्रियानो पाहणार आहोत म्हणजे एका बाजूला आपण म्हणत आहोत की होय देवाचा क्रोध आहे आणि दुसऱ्या बाजूला काही लोकांना वाटेल खवळला शब्दसुद्धा असाच आहे की देव खवळला किंवा माणूस खवळला अशा रीतीने प्रयोग शब्द आपतापर्यंत कदाचित आपण वापरले असतील पण येशू कशामुळे खवळला जर आपण हा विचार केला तर हा शब्द खवळला म्हटल्यावरती तुमचं खवळणं माझं खवळणं आणि देवाचं खवळणं फार वेगळं आहे प्रियाम येशूचं किंवा परमेश्वराचं खवळणं आणि आपलं माणसाचं खवळणं याच्यामध्ये फरक आहे आपण कदाचित खवळतो मागच्या वेळेला मी जसं म्हटलो होतं आपण राग येतो आपला राग आणि परमेश्वराचा राग हा वेगळा आहे प्रयमो हा शब्द देखील खवळणं परंतु याच्यामध्ये आता तो खवळला म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की तो शाप देतोय खवळला याचा अर्थ असा होत नाही की एकदमच त्याला भयंकर क्रोध आलेला आहे परंतु त्याच्या त्या क्रोधामध्ये किंवा त्या खवळण्यामध्ये सुद्धा तो करुणा किंवा त्याची कृपा किंवा त्याची दयासुद्धा प्रियांना तो दाखवतो इस्रायल लोकांना प्रियांवर त्याचा अनुभव क्रोधाचा अनुभव आलेला आहे मागील दिवसांमध्ये आपण पाहिलं की क्रोध म्हटलं की परमेश्वर त्यांना त्या ठिकाणी शासन करायचं होय तो शासनामधून त्यांना शिक म्हणजे त्यांना शिस्त लावण्यासाठी पुन्हा एकदा त्यांच्यासाठी प्रयत्न तो कार्य करायचा त्यांना कायमचंच नायनाट केला नाही पण आज जो आपण शब्द बघत आहे की येशू खबळला ह्या शब्दामध्ये प्रयत्न कदाचित काही वेळेला असं पण इंग्लिशमध्ये शब्द म्हणता येईल की जीजस बिकेम मॅड असं पण शब्द म्हणता येईल कदाचित आता शब्दशः अर्थ घेतला त्याचा तर मग तो वेडा झाला असं होईल पण देव येशू ख्रिस्त वेडा झाला असं कुठं शब्द येत नाही पण त्याने जे चित्र पाहिलं किंवा त्याच्यासमोर जी परिस्थिती होती त्याच्यामधून त्याला वाईट पण वाटलं आहे खवळला शब्द लिहिलेला आहे त्याला प्रयोगो कदाचित दुसऱ्या बाजूला आपण म्हणू क्रोध पण आला आहे पण त्याच्यामध्ये प्रयोगो तो दयासुद्धा दाखवतो कृपासुद्धा दाखवतो आणि म्हणून ज्यावेळेला आपण देवाचा क्रोध म्हणतो तर त्यावेळेला त्या क्रोधाबरोबर त्याची कृपा त्याची करुणा तो कशा रीतीने पुन्हा एकदा दाखवतोय ते, ते सुद्धा सांगणं प्रयत्न फार महत्वाचा आहे आणि म्हणून आज हा मी त्याला लागूनच प्रियानो जो मुद्दा आहे की इशू कशामुळे खवळला यामध्ये नंबर एक आपण बघत आहोत मानवी स्थिती याच्यामुळे तो खवळला आहे प्रियानो मानवी स्थिती आपल्या सगळ्यांची स्थिती तो जाणतो प्रियानो पण मानवी स्थिती बघून तो खवळला आहे आणि तो शास्त्रभाग प्रियानो आपण काढूया कोणी वाचा योहान अकरा आणि पस्तीस वचन योहान अकरा आणि पस्तीस वचन शब्द काय आहे तिथे येशू अरे आपण खवळला म्हटलं आणि येशू रडला काय आलं काय झालं या असं आपण खवळला शब्द म्हटलं आणि इथं येशू काय म्हटले सगळ्यात मोठं वचन आहे का नाही बायबलमधलं सगळ्यात मोठं आहे का सगळ्यात मोठं वचन आहे सगळ्यात लहान वचन आहे है, ना है का नाही हे सगळ्यात लहान वचन आहे प्रयत्न काय ते येशू रडला येशू रडला पण तो रडण्याआधी प्रयत्न आपण बघूया रडायच्या आधी किंवा तो तुम्ही आणि मी जसा आपण रडतो तसं त्याचं रडणं नाहीये परंतु जर आपण वरती त्याचं वचन वाचलं तेहतीस वचन तिथं काय म्हटलेलं आहे कोणी तेहतीस वचन वाचा मोठ्याने ओके येशू तिला व तिच्या बरोबर आलेल्या यहुद्यांना रडताना पाहून आत्म्यात खवळला व विवळ झाला कोणती परिस्थिती आहे काय त्या ठिकाणी प्रियानो गोष्ट आहे कोणती परिस्थिती ती मार्था आणि मर्या रडत आहेत का बरं त्यांचा भाऊ लाजर मरण पावलेला आहे आणि मरण पावला आहे प्रियानो ती गोष्ट त्याला समजली पण तरी देखील ते त्याने आणखीन दोन दिवस आणखीन दोन दिवस प्रियानो त्याने जाऊन दिले आणि त्यानंतर प्रेयानो तो त्या ठिकाणी आलेला आहे आता परमेश्वराचं गौरव त्याला करायचं होतं म्हणून प्रियानो त्या ठिकाणी तो आणखीन उशिरा आलेला आहे त्याने मुद्दामून लाजरसाला मरू दिलं मुद्दामून प्रयाणव दोन दिवस अजून लेट गेला आणि मुद्दामहून परत एकदा प्रियाणव त्यांना जाऊन तो भेटसुद्धा देत आहे कारण देबापाचं कार्य त्याला करायचं होतं पण यामध्ये त्यांना प्रियाणो अगदी जवळून पाहणं किंवा प्रियानो आपण म्हणूया त्यांच्या दुःखामध्ये सहभाग होत असताना त्याने शब्द येशू ख्रिस्ताच्या म्हणजे योहानाने येशूकडे बघितलं त्यांचं संभाषण किंवा त्यांना भेटल्यानंतर ते किती जोराने ओरडत होते रडत होते हे नाही सांगितलं पण येशू काय करत होता किंवा येशूची प्रतिक्रिया काय आहे त्यावरती योहान जास्त भर देत आहे आणि म्हणून तो प्रियानो तिथं तेहतीस वचनामध्ये म्हणत आहे येशू तिला व तिच्या बरोबर आलेल्या यहुद्यांना रडताना पाहून ते रडत आहेत ते पाहून आत्म्यात खवळला आत्म्यात खवळला प्रियानो तुम्ही आणि मी कशात खवळतो हा आपण शरीराने खवळतो हे का नाही एकदम लाल बुंद होतो माणूस डोळे एकदम कोळशासारखे जळणार निखाऱ्यासारखे होऊन जातात माहीत नाही केस उभे राहतात का नाही त्यावेळेला कसं दिसत असेल माणूस माणूस चिडल्यानंतर खरं कधी कधी वाटतं केस उभं राहायला पाहिजे आहे का नाही मग समजेल आपल्याला अरे आज बरं का पण माणूस कधी कधी दिसत नाही चिडलेला समजतच नाही आपलं खवळणं वेगळे प्रयाण आणि इथं येशूबद्दल काय म्हटलेलं आहे तो माणसांबरोबर एकरूप झालेला तर आहेच आहे प्रयादो देव जो आहे मानवच रूप धारण करून आलेला आहे काही लोक म्हणतात तो देवच होता अरे तो देवच होता पण मानवाचं संपूर्ण रीतीने शरीर त्याने धारण केलेलं आहे फक्त त्याच्यात पाप नव्हतं पण त्या शरीरामध्ये असलेल्या वेदना त्याला होत होत्या प्रियानो त्याने होऊ दिल्या त्या वेदना जशा तुम्हाला आणि मला होतात शरीराला त्याची मानसिकता सुद्धा त्याने माणसासारखी तुमच्यासारखी आणि माझ्यासारखी मानसिकता करून घेतली प्रयत्नो आत्मेने देखील प्रयत्न त्या ठिकाणी त्याला त्याच माणसासारखा देखील प्रयानो आत्मा मिळाला आणि म्हणून ज्यावेळेला प्रयानो तो इतरांना पाहतोय त्यांचं दुःख तो बघतोय त्यांच्या वेदना तो जाणतोय तिथं शब्द तिथं वापरलेला आहे प्रयानो आत्म्यात खवळला आणि विवळ झाला तो काय पाहिलं त्याने प्रियानो तो खवळला मागील आठवड्यांमध्ये आपण बघितलं देव क्रोधिष्ठ आहे किंवा देवाचा क्रोध आहे काय तो त्याला माणसाला ओळखत नाही माणसाला ओळखतो प्रियानो सर्वांगीणरित्याने त्याला माहीत आहे त्याचा उद्देशसुद्धा काय आहे हे चांगलं माहिती आहे त्याला कदाचित माणसाला समजणार नाही समोरच्या माणसाला आपण काय कशा रीतीने वागत आहोत पण देवाला मात्र माहीत असतं हा कोणत्या उद्देशाने बोलत आहे किंवा वागत आहे पण इथं मात्र प्रियानो परमेश्वर दाखवत आहे की माणसांबरोबर तो एकरूप इतका झाला की त्यांच्या वेदना जरी ते त्या ठिकाणी बोलू शकले नाहीत रीतीने प्रगट करू शकले नाहीत परंतु अंतःकरण किती दुखी झालेलं आहे हे प्रियानो तो पाहतो आपोआप नुसतं त्या ठिकाणी खवळला आणि विवळ झाला का नाही प्रियानो जर आपण वारंवार त्याच्या कानावर शब्द काय पडत होते प्रियानो तिकडे लक्ष देऊया आपण याच्या आधी जर आपण एकवीस वचन वाचलं तर काय झाले प्रियानो येशू ज्या वेळेला तिथं आला येशू आल्यानंतर तिथं काय झालेलं आहे एकवीस वचन काय म्हणतोय प्रियानो कानावर शब्द काय पडले प्रभूजी आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता कोण बोललं हे मार्था। वीस वचनात काय म्हटलं येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली पण मर्या घरातच बसून राहिली मार्था येशूला म्हणाली प्रभुजी आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसतो माझा भाऊ मेला नसता हो तुम्ही जर इथं असता तर मरण सगळ्यांनाच येणार आहे त्यावेळेच्या लोकांना माहिती आहे आपल्याला पण माहीत आहे येशूला पण माहिती आहे सगळ्यांनाच माहिती आहे प्रिय आलो ज्याने भूतालावर जन्म घेतला आहे पण टायमिंग कदाचित काही लोकांना वाटतं नाही वेळ अरे अरे एवढ्या लवकर नको होता तो जायला ती नको होती एवढ्या लवकर जायला आणि म्हणून माणसं आतमधून प्रेयाणू कधी कधी स्वतः इतके दुःखी होऊन जातात की त्यांचं दुःख त्यांना लपवता येत नाही आणि काही लोक लपवतात पण फक्त काही शब्द किंवा काही वेळेला काहीच न बोलता प्रेयाणू पण प्रभू मात्र सगळं जाणत आहे मार्थेच्या दुःखाला त्या वेदनांना त्यांनी ओळखलेलं आहे प्रभूजी आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता एवढंच नाही प्रियानो पुढं जाऊन प्रियानो काय झालं सुद्धा आलेली आहे आणि काय झालं तेवीस वचनामध्ये येशू तिला म्हणाला तुझा भाऊ पुन्हा उठेन येशू त्यावेळेला तिला म्हणाला तुझा भाऊ पुन्हा उठेन एकतीस वचन जे यहुदी मर्येजवळ घरात होते व तिचे सांत्वन करीत होते त्यांनी तिला चटकन उठून बाहेर जाताना पाहिल्यावर ती कबडे कबरेकडे रडत जात आहे असे समजून ती त्याच्याकडे गेली मग येशू होता तेथे मरे आल्यावर पाहून ती त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाले प्रभूजी काय म्हणाली प्रभूजी आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसतो एका बाजूला प्रियानो आपण बघत आहोत की मार्था म्हणत आहे प्रभूजी आपण येथे असता तर माझा भाऊ बेला नसता दुसऱ्या बाजूला प्रियानो मर्याजवळ ज्या वेळेला तो गेलेला आहे किंवा मर्या त्याला भेटायला आली तर तिथं देखील ती म्हणत आहे की प्रभूजी आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसतो त्यांचे हे शब्द ख्रिस्ताच्या कानामध्ये जाऊन आत्म्यामध्ये तो विवळ झालाय प्रियानो त्यांचा विश्वास बघून त्याचं दुःख प्रियानो तो अनुभवायला लागलेला आहे तो आत्मेमध्ये प्रियानो खवळला किंवा विवळ झाला आहे हे कशावरून तर प्रियानो आपल्या प्रार्थना आपण कशा रीतीने देवाला सादर करतो त्याला भाग पाडलं गेलं प्रियानो खरं तर त्या दोघी जर एवढ्या बोलल्या नसता किंवा त्यांनी सांगितलं नसतं काही ते ग बसून राहिल्या असत्या दुःख झाल्यानंतर ती जवळची व्यक्ती शांत बसते इतर लोक येतात सांत्वनासाठी पर्यावरण सहानुभूतीसाठी येतात पाठीवरून हात फिरवतात डोक्यावरून हात फिरवतील बसून राहतील निघून जातील काही बोललं जात नाही कधी कधी काही बोलता पण येत नाही त्यावेळेला असंच जर त्या दोघी बसल्या असत्या तर मला नाही वाटत लाजरस हा उठला असत ते शांत बसून राहिले असत त्यांच्या त्या वाक्यावरून प्रियालो की प्रभूजी आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता याच्यावरून त्यांचा विश्वास येशू ख्रिस्तावर देखील प्रियानो तो प्रगट करत आहे मुखाने ते बोलून दाखवत आहेत अरे तू सांत्वन करायला आलास पण तू जर इथं असतास तर माझा भाऊ मेला नसता या दोन वेळा प्रयारनो शब्द त्याच्या कानावर पडले तेव्हा तिथं लिहिलेलं आहे की येशू आत्म्याने खवळला व विबळ झाला इंग्लिशमध्ये दोन शब्द आहेत प्रयारनो एक आहे सिंपती सिंपती म्हणतो आपण आणि मराठीमध्ये त्याचा अनुवाद सहानुभूती केलेला आहे सहानुभूती सहानुभूती दाखवतो सिंपती इंग्लिशमध्ये दोन शब्द आहेत प्रियानं ज्या वेळेला विषय येतो पाळकीय सेवेमध्ये आम्हाला बायबल सेमिनरीमध्ये शिकवला जातो पास्टर काउन्सिलिंग तर त्यावेळेला हा शब्द शिकवला जातो सिंपती अँड एम्पती सिंपती वेगळी एम्पती वेगळी आहे ज्यावेळेला पाळक एखाद्याबरोबर सांत्वनाच्या गोष्टी सहानुभूतीच्या गोष्टी बोलताना ह्या दोन्ही गोष्टींचा कधी कधी वापर करावा लागतो सिंपती म्हणजे नुसती सहानुभूती काय एखाद्याच्या जीवनामध्ये दुःख घडलं तर आपण त्याला जाऊन भेटतो बसतो त्याच्याबरोबर आणि बोलत असताना कदाचित आपल्या मुखातून शब्द निघतील फार वाईट झालं आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत सिंपती आहे पण एम्पती ज्या वेळेला शब्द येतो एम्पतीमध्ये असं म्हटलं जातं की नुसतं आपल्या मुखातून आपण शब्द त्याला सांगतो एवढेच नाही तर आपण त्या दुखीत माणसाच्या जागेवरती स्वतःला उभं करतो आणि त्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहतो की याला या घटनेमुळे किती वेदना आणि दुःख झालेलं आहे त्याच्या नजरेमधून पाहण्याआधी त्याच्या जागेवरती उभं राहायचं तो जो कोणी आहे ते समजून घ्यायचं प्रेयान इंग्लिशमध्ये त्याला दुसरी म्हण आहे पुटिंग युअर सेल्फ इन अदर्स शूज दुसऱ्याच्या बुटांमध्ये उभं राहून त्याच्या दृष्टिकोनातून पाहायचो आणि मग त्यावेळेला तुम्हाला जे काही त्याच्या चांगल्यासाठी करायला सुचेल मार्ग दिसतील ती कृतीसुद्धा करायची नुसतंच बघायचं नाही कृतीसुद्धा करायची सिंपतीमध्ये कदाचित आपण त्याच्या जागेवर उभं राहून त्याच्या दृष्टिकोनातून पाहू एवढ्यापुरतंच जर आपण थांबलो तर आपण सिंपती दाखवलीय त्याला सिंपती म्हणजे काय सहानुभूती मी मराठीमध्ये एम्फती शब्दाला शोधत होतो प्रेयानं एम्फती शब्द काय मराठीमध्ये पण तिथं सुद्धा सहानुभूतीच लिहिलं फक्त पण सहानुभूतीपेक्षाही पुढे जाऊन पाऊल घेणं म्हणजे काय की बाबा त्याच्या त्या प्रसंगामध्ये त्या मनुष्याला मी कोणत्या पर्यायाने सहाय्य करू शकतो मदत करू शकतो त्याला म्हटले एम्पथी आणि त्याचे वेगवेगळे पर्याय आपल्यासमोर आपल्याला दिसतात त्याच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेला आपण पाहतो अच्छा ह्या परिस्थितीमध्ये त्याला मी काय करू त्याला कशी मदत करू अशी तशी कोणते वेगवेगळे मार्ग दिसतात हे मार्ग ज्या वेळेला तुम्ही आत्मसात करता त्यावेळेला तुम्ही म्हणता होय एम्पती नाहीतर आपण नुसतंच सिंपती किंवा एखाद्या वेळेला आपण जसं म्हणतो सो सॉरी जसं आता मागील आता दोन महिने झाले वडिलांना जाऊन काही लोकांना ज्या वेळेला समजलं तर काही लोकांचे फोन आले पण त्यांना त्या संदर्भामध्ये जरी काढलं परंतु त्यांचं काही काम होतं किंवा कशाच्या संदर्भामध्ये तरी त्यांना बोलायचं होतं तर तेवढे ते शब्द कधी कधी ऐकायला मिळतात नाही का आणि तेच नाही आपण कदाचित असे शब्द ऐकायला किंवा आपण बोलत असू की वाईट वाटलं फार सॉरी कधी झालं कसं झालं केव्हा झालं एवढं आपण बोलतो आणि नंतर आपलं काम सो दॅट वॉज असं जर आपण बोललो तर काय होतं ते ती झाली सिंपती फक्त येशू ख्रिस्ताने सिंपती नाही दाखवली फक्त अरे वाईट झालं वाईट झालं त्याने सिंपती जेवायची एम्पती दाखवली एम्पती म्हणजे काय त्यांच्या त्या परिस्थितीमध्ये आता कोणता यांच्यासाठी गोष्ट मी अशी करू की ज्याच्यामुळे यांचं सांत्वन होईल किंवा यांचे अश्रू पुसले जाईल यांचं दुःख कमी होईल त्याच्यामध्ये शब्द म्हणून तिथं आलेला आहे तो आत्म्यात खवळला आणि विवळ झाला त्याला ते दुःख पाहण ना प्रियानो सहन होईना त्यांच्या वेदना हे वाचत असताना प्रियानो एक कल्पना मनामध्ये आली की लाजरसाची कबर बघून आता त्याने फक्त लाजरसाचीच कबर बघितली असं नाही त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये त्याने अजूनही काही प्रतिक्रिया बघितल्या असतील सेवेमध्ये येण्याआधी किंवा तीस वर्षाच्या आधी पण तो रडला असा शब्द पण प्रियानो आपण म्हणतो पस्तीस वर्षामध्ये येशू रडला असा एक विचार डोक्यात आला की काय तो रडला किंवा का तो खवळला विवळ झाला तर त्या कबरेकडे बघून त्याला त्याची कबर सुद्धा दिसली का आठवली का त्याचं दुःखसुद्धा त्याला आठवलं मला सुद्धा एक दिवशी असंच मरायचं आहे पण त्या मरायच्या आधी मला सुद्धा खूप वेदना होणार आहे त्रास होणार आहे हे तो आठवत होता का माहीत नाही एक डोक्यात विचार आला मला प्रियानो की त्याला त्या गोष्टीसुद्धा आठवत होत्या का की येत्या वेळेमध्ये येत्या दिवसांमध्ये मला सुद्धा अशा स्थितीमधून जायचं आहे लाजरसासारखं मला सुद्धा हे लोक ठेवणार आहे पण त्याआधी मला सुद्धा ते किती छळणार आहेत आणि माणसाला त्याच्यामध्ये किती वेदना होतात त्याला होतात आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांना होतात तो कदाचित त्याच्या आईबद्दलही तिथं विचार करत होता का की माझी परिस्थिती अशी झाल्यानंतर ह्या जशा प्रकारे रडत आहेत तशी माझी आई जगातली आई जगिक आई तीसुद्धा अशीच रडेल तिचं दुःख तिचं दुःख तीन ती दिवसातच जाईल तिचं दुःख तीन दिवसातच कमी होईल हे मात्र त्याला चांगलं माहीत होतं प्रियानो म्हणजे ज्यावेळेला तो मार्था मर्याेकडे बघत होता प्रियानो त्यांचं दुःख त्यांच्या वेदना तो ऐकत होता यांना कशा रीतीने मी खरंच सहाय्य करेल मदत करेल हे आठवत असताना त्याची स्वतःच्या जीवनाबद्दल त्याला आठवलं आहे मला माहीत नाही मी माझे विचार सांगतोय बायबलमध्ये तसं लिहिलेलं नाही पण प्रियानो एक मानवी दृष्टिकोनातून असं वाटत आहे की तो विचार करत असेल की होय अशी परिस्थिती माझ्यावर पण येईल जशी लाजरसाची परिस्थिती आहे तशी माझ्यावर आल्यानंतर माझीच परिस्थिती मलासुद्धा असं मरावं लागणार आहे एवढंच नाही पण त्या लाजरसाच्या नंतर त्याच्या बहिणींना जसं दुःख झालेलं आहे तसं माझं मरण झाल्यानंतर कोणाला दुःख होणार आहे जास्त माझ्या आईला होणार आहे पण माझ्या आईला सांत्वन कोण देणार आहे मग त्या वेळेला मी तर यांना सांत्वन देतोय पण माझ्या आईला सांत्वन कोण देणार आहे कारण योसेफ त्यावेळेला निघून गेलेला आहे आणि मग त्याला एवढं सुद्धा समजलं असेल कदाचित अरे माझ्या आईचं सांत्वन तिसऱ्याच दिवशी होणार आहे कारण मी तिसऱ्या दिवशी उठणार आहे परत आणि कदाचित तो पर्याय त्यांनी इकडे सुद्धा लावला का अरे जर मी जर उठणार आहे आणि माझ्या आईला त्या ठिकाणी सांत्वन मिळणार आहे तर यांचं सुद्धा तसंच सांत्वन होणार आहे असं करावं हा विचार कदाचित त्याच्या मनात आला असेल असं मला वाटतं प्रिय मला माहीत नाही बायबलमध्ये तसं दिलेलं नाही आणि म्हणून त्यांनी लगेच निर्णय घेतला तो आत्म्यात खवळला विवळ झाला आणि प्रियांनो तो या कबरेकडे गेल्यानंतर त्याने सांगितलं की धोंड काढा त्यावेळे सुद्धा काय झालं प्रियानो छत्तीस वचनात यावरून येहुदी म्हणाले पहा याचे त्याच्यावर किती प्रेम होते परंतु त्याच्यातील कित्येक म्हणाले ज्याने आंधळ्यांचे डोळे उघडले त्याला याचे मरण टाळण्याची ही शक्ती नव्हती काय येशू पुन्हा मनात काय झाला शब्द लिहिले येशू पुन्हा मनात खवळून कबरेकडे आला ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर धोंड ठेवली होती एकोणचाळीस वचन येशूने म्हटले धोंड काढा त्या मृताची बहीण मारता त्याला म्हणाली प्रभूजी आता त्याला दुर्गंधी येत असेल कारण त्याला मरून चार दिवस झाले आहेत देवाची कृती येशूची कृती तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेतून आणि आपल्या कृतीतून सुद्धा प्रियानो दिसत आहे आपण किती त्याच्यावर विसंबून आहोत आधी प्रियानो ते म्हणत आहे प्रभूजी आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता दोन वेळा ते शब्द आलेले आहेत लोक सुद्धा आता त्याला म्हणायला लागलेले आहेत अरे ज्याने ज्या आंधळ्यांना डोळे दिले त्याचं मरण थांबवताना का मग याला अजून तो खबळला आणि प्रियानो कबरेकडे गेला आणि मग त्याने त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की आता कबरेवरून धोंड काढा चाळीस वचनात येशूने तिला म्हटले तू विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय धोंड काढा म्हटल्यानंतर आता त्या ठिकाणी प्रियानो वास तर येणारच मार्थेला प्रियानो मानवी दृष्टिकोनातून ती विचार करत होती प्रभू मात्र त्या परिस्थितीला दैवी दृष्टिकोनातून बघत होता तो दैवी कार्य करणार होता आणि मार्थ जी आहे ती मानवी दृष्टिकोनातून विचार मांडत होती पण तरी देखील प्रियानो तिथं तो म्हणत आहे की तू विश्वास तुझा कुठं आहे खरं तर आठवण करून तो देतोय तू विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाशील असे मी तुला सांगितले नव्हते काय यावरून त्यांनी धोंड काढली तेव्हा येशूने दृष्टी वर करून म्हटले हे बापा तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो मला माहीत आहे की तू सर्वदा माझे ऐकतोस तरी जो लोकसमुदाय सभोवती सभोवता उभा आहे त्यांच्याकरता मी बोलतो यासाठी की तू मला पाठवले आहे असा त्यांनी विश्वास धरावा तेवढ्यात त्यांनी सुद्धा प्रार्थना केलेली आहे परमेश्वराजवळ बऱ्याच वेळेला काही सेवक मोठमोठ्या सभांमध्ये चमत्काराचे दावे करतात प्रयाणू आणि त्यांना हा शास्त्रभाग फार आवडतो ते म्हणतात लोकसमुदायासमोर त्यांनी जिवंत केलं मग आपण का नाही करू चमत्काराच्या गोष्टी प्रियाणू थांबलेल्या आहेत लक्षात घ्या आजच्या काळात चमत्कार होत नाहीत चमत्कार होत नाहीत मी परत एकदा सांगतो आहे काही होत असेल तर आरोग्य मिळतं चमत्कार होत नाहीत चमत्कार म्हणजे निसर्गाच्या विरोधात आणि निसर्गाच्या विरोधात तीन काळांमध्ये झाल्यात जुना करार नवीन करार आणि प्रेषितांचे काळा काळामध्ये तीन चमत्कार झाले जुना करार नवीन करार आणि नवीन करानंतर जे प्रेषित होते जिवंत राहिले त्या काळापुरतेच चमत्कार होते चमत्कार तिथे थांबलेले आहेत आजच्या काळात चमत्कार होत नाहीत देवाला शक्य नाही असं नाही देवाला सगळे शक्य आहे पण त्याने ते थांबवलेले आहेत आजच्या काळात काय होतं माहिती आहे का, का? आरोग्य मिळते आज लोक उलटं करत आहेत आरोग्याला चमत्कार म्हणायला लागलेले आहेत आरोग्य वेगळे आरोग्य वेगळे चमत्कार वेगळे आणि काही लोक सेवक जे आहेत हा शास्त्रबाग धरून प्रियानो म्हणतात की सगळ्यांसमोर चमत्कार केलेला आहे आम्हीसुद्धा चमत्कार करू चमत्कार होत नाहीत प्रियानो मी परत एकदा सांगेल चमत्कार होत नाहीत आरोग्य मिळते पण काही लोकांना लगेच आरोग्य मिळतं काही लोकांना सावकाश आरोग्य मिळतं पण आरोग्य मिळतं प्रियानो ते चालू आहे अजून पण आज जर म्हटलं प्रियानो लाजरासारखी गोष्ट आजसुद्धा व्हायला पाहिजे हे शक्य नाही प्रियानो आजच्या काळात ते होणार नाही काही बरेच लोकप्रियानो यूट्यूबवरती सुद्धा एक आफ्रिकेची क्लिप फॉरवर्ड करतात इकडे तिकडे पोस्टमार्टम केलेल्या माणसाला जिवंत केलं म्हणे पोस्टमार्टम म्हणजे काय माहिती आहे का लोकांना वाटतं पोस्टमार्टम म्हणजे नुसतं फाडायचं फाडून पोस्टमार्टम काय सिस्टम हा पोस्टमार्टममध्ये अवयवसुद्धा काढले जातात आतले आणि आज त्या अवयव काढून झाल्यानंतर ते परीक्षणासाठी पाठवतात आणि नंतर टाके लावून पर्यंत बॉडी पॅक केली जाते आफ्रिकेची क्लिपमध्ये सांगितलेलं आहे पोस्टमार्टम केलेल्या माणसाला जिवंत झालं कसं शक्य आता हे एवढा मोठा चमत्कार नवीन सुद्धा झाला नाही जना झालं नाही आणि आजच्या काळात अवयव आतमध्ये एकही नाही बुजगावणं उभं राहिला हो बाप चालायला ला लागलं मग त्याला भूतच म्हणावं लागेल येशू ख्रिस्तानी प्रियानो असं केलेलं नाही त्याचं शरीर इंटॅक्ट होतं सगळं चार दिवस झाले होते दुर्गंधी सुटले असे बरोबर आहे पण हे, हे कार्य आपण मुद्दा म्हणत आहोत हे कार्य करण्यासाठी त्याला भाग कोणी पाडले प्रियानो त्यांच्या शब्दांनी प्रार्थनेने त्यांच्या विश्वासाने त्या काळामध्ये सुद्धा प्रियाणू हे भयंकरच होतं पण प्रियाणू त्यांना जुना करार माहीत होता संदेश त्यांचं कार्य माहीत होतं आणि त्यांना तो अनुभव येत होता प्रियानु त्या काळामध्ये परमेश्वर कार्य करत होता चमत्कार जे आहेत ते जुन्या करार नवीन करार आणि प्रेक्षितांच्या काळामध्ये प्रियाणू होत होते आणि म्हणून त्यांना प्रियानु जरी ते मोठं आश्चर्य आहे ते झालेलं आहे प्रियानो पण भाग पाडणार त्यांचे शब्द आणि त्यांचा विश्वास क्रोधाच्या वेळेला प्रियानो आपण बघितलं होतं की आपण देवाला क्रोध करण्यास भाग पाडतो त्याचा कोप वाढतो का आपली कृती आपलं वागणं पण दुसऱ्या बाजूला मनुष्यामध्ये तेही प्रियानो देवाने ठेवलेला आहे की तोच मनुष्य त्याच्या शब्दांनी आणि त्याच्या वागण्याने चांगल्या आणि प्रियानो चमत्कारासारख्या गोष्टी तो करू शकतो तो विवळ होतो प्रियानो तिथं खवळलं म्हटलेलं आहे आणि म्हणून नुसतीच त्याने सिंपती दाखवली नाही एम्पथी केलेली आहे प्रिया। सहानु प्रियानो सहानुभूतीमध्ये प्रियानो कृतीसुद्धा त्याने दाखवलेली आहे की त्यावेळेला त्या परिस्थितीमध्ये त्या, त्या लोकांना कशा रीतीने मी खरंच सांत्वन देऊ शकतो आणि या चमत्कारामधून प्रियानो आपल्याला हे सुद्धा एक येशू ख्रिस्ताला दाखवायचं आहे की भविष्यामध्ये मृत्यू हा शेवट नाही पुनरुत्थान सुद्धा आहे त्याचं स्वतःचं पुनरुत्थान झालेलं आहे आणि प्रियानो लाजरसाचं झालेलं आहे बायबलमध्ये आणखीन दुसरी प्रियानो गोष्टी आहेत की जिथं मेलेले होते प्रियानु त्यांना जिवंत केलेलं आहे खुद्द ख्रिस्त मरण पावला तीन दिवस कबरेमध्ये गाडलं आणि तो सुद्धा प्रियानो उठलेला आहे हे भविष्यात होणार आहे प्रियानो आणि म्हणून लक्षात घ्या की इथं जे आपण वाचत आहोत तो खवळला किंवा विवळ झाला ती ही गोष्ट प्रियानो मार्था आणि मर्या यांच्यामुळे झालेली आहे म्हणजे आपली प्रार्थना किंवा आपले विचार आपला विश्वास हा परमेश्वरावर कशा रीतीने आहे ते परमेश्वर प्रयाणो तशा रीतीने करत राहतो नंबर दोन येशू का प्रियानो म्हणजे मान मानवी स्थिती ही प्रियानो आपण म्हणत आहोत की त्या ठिकाणी भाग पाडलेला आहे त्याला खवळ नंबर दोन आपण बघत आहोत लोकांवरती नियम लादले जात होते त्यावेळेला सुद्धा प्रियानो त्याला एक प्रकारचा कळवळ आलेला आहे किंवा खवळला आपण म्हणू किंवा त्याला क्रोध आलेला आहे पण ती परिस्थिती काय होती प्रियानू लोकांवरती नियम लादले जात होते जे त्या ठिकाणी प्रियानो शास्त्री पुरुषी होते लोकांना प्रियानो जुना करार असंच करा तसंच करा हे सारखं सांगत होते देवाचं गौरव ज्याच्यामध्ये आहे त्या गोष्टी प्रियानो ते करत नव्हते मत्तय दहा बारा आपण काढूया मत्तै कृष्ण वर्तमान दहावा अध्याय बारा वचन काय वाचत आहे मत्तय दहा बारा येस yes, घरात जाताना तुम्हा शांती असो असे म्हणा ते घर योग्य असेल तर तुमची शांती त्याला प्राप्त हो ते योग्य नसेल तर तुमची शांती तुम्हाकडे परत येऊ हो। जिथे कुठे तुम्ही जाताय आहे तिथं हे वचन सांगत राहा म्हणतोय तो शिष्यांनासुद्धा प्रियानो तो अधिकार दिलेला आहे त्यांना सांगितलेलं आहे की होय जिथे कुठे जाता लोकांना शांती द्या कारण त्यावेळेला प्रियानो लोकांना शांती जी आहे ती नियमांमध्ये जर बसत असेल तरच मिळेल असं त्या ठिकाणी म्हटलं जात होत पण येशुख्रिस्तांनी शिष्यांना त्या ठिकाणी आज्ञा दिलेली आहे की नाही तुम्ही ज्या ज्या घरात जाताल तुम्हा शांती असो या शब्दाचा अर्थ काय होतो प्रियानो आपण सुद्धा काय करतो भेटल्यावरती सलाम म्हणजेच काय तुम्हाला शांती असो सिस्टरांनी सूचना देताना आधी पण काय म्हणाले दरवेळेला म्हणतात ते का नाही काय म्हणतात सर्वांना सलाम म्हणजे काय सर्वांना शांती असो आपण एकमेकांना सलाम देतो प्रेरण शांती असतो कारण ती शांती परमेश्वरांनी आपल्याला दिलेली आहे त्याच्या पवित्र आत्मेने दिलेली आहे आणि तो अधिकार म्हणून दिलेला आहे त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारे आता नियम नाही आहेत प्रेयानो होय काही लोक आहेत तिथं प्रेस द लॉड एकमेकांना म्हणतात प्रेस द लॉट प्रेस द लॉड आलेलो या आलेलो या ज्याला जसं वाटतं तसं पण शांती सलाम परमेश्वराने त्याच्या शिष्यांना दिले ज्या घरात तुम्ही जाताल शांती असो असे म्हणा ते घर योग्य असेल तर तुमची शांती त्याला प्राप्त हो ते योग्य नसेल तर तुमची शांती तुम्हाकडे परत येऊ हो। आता ही प्रियानो गोष्ट शास्त्री पुरुषे करत नव्हते शास्त्री पुरुषे त्यावेळेला करत नव्हते ती नियम दाखवत होते आणि नियमावरती बोट ठेवून प्रियानो ते चालत होते आणि उदाहरणार्थ काही प्रयत्न आपण म्हणतो की होय ज्या वेळेला तो शब्द दिवशी लोकांना बरं करत होता तर लोक ओरडत येत्या त्यावेळेला शास्त्रीय पुरुषी काय इतर दिवशी येऊन तुम्ही बरे व्हा शब्दात दिवशी येऊन बरे होऊ नका आता काय तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे शब्दात दिवशी फक्त देवाची उपासना बरे व्हायचं असेल तर इतर दिवशी या नियमामध्ये ते बसत नाही आहे आता बऱ्याच वेळेला आपण देखील चर्चमध्ये म्हणतो प्रयाण की रविवारच्या दिवशी आपण लग्नविधी करत नाही आता काही नियम नाही येतो पण त्याची कारणं मी दरवेळेला प्रियानो सांगत आलेला आहे आणि आपण चर्च ऑफ द नॅझरीनमध्ये प्रियानो कटाक्षाने पाळतो ह्या गोष्टी कारण हा दिवस आपल्या आनंदासाठी असं नाही तर देवाच्या आनंदासाठी हां जर पूर्वीपासून किंवा आतासुद्धा एखाद्या व्यक्तीने असं जर म्हटलं की नाही बाबा चर्चमध्ये आधी जावं आणि मग चर्चच्या भक्तीमध्येच त्याचा भाग कंटिन्युएशनमध्ये लग्न लावा तर आपण करायला तयार आहे प्रियानो पण अट अशीच राहणार आहे की जशी आत्ता उपदेशाची किंवा भक्ती चालू आहे त्या भक्तीमध्ये नवऱ्या आणि मुलगा मुलगा किंवा मुलगी दोघं इथं बसलेले असले पाहिजे भक्तीच्या सुरुवातीपासून इथं बसले असले पाहिजे होईल का ते शक्य आहे शक्य मी शेवटचा आशीर्वाद देण्याआधी पटकन इथं लग्नविधी लावणार लगेच लग्नविधी लावणार आणि मग शेवटचा आशीर्वाद देणार आणि ती भक्ती संपली हे मी नवीन नाही सांगत आहे लक्षात घ्या बायबलमध्ये मंडळीच्या इतिहासामध्ये अशाच रीतीने लग्न लावत होते भक्ती चालू आहे आणि त्या ठिकाणी प्रयानो वेगवेगळ्या रीतीने लोकांची मागणी असायची की बाळकसाहेब आज विवाह आहे आता त्यावेळेला त्या घोषणा नव्हत्या आपल्यासारख्या ह्या नंतर आल्या प्रियानो तीन वेळा गाजवलं जातं का बरं कारण लोक फसवायला लागले एकमेकांना आणि म्हणून ते कायद्याने नंतर आणले म्हणजे नियमसुद्धा आहेत महत्त्वाचे आहेत पण त्यावेळेला भक्ती कशी होत होती कोणीतरी येऊन सांगायचं शिष्यांच्या कानांमध्ये आज अमुक लोकांची विवाहाची आम्ही तारीख धरलेली आहे भक्तीमधूनच प्रियानो लगेच तिकडे ते वळत होते ताबडतोब तिथं प्रियानो लग्नविधी होता आणि प्रियानो सगळं काही नंतर आशीर्वाद देऊन समाप्त झालेले आज काय होतंय माणसाने काय केलं आज नाही केलं तसं जरी रविवारी लग्न लावायचं काही लोक म्हणतात काही लग्न काय पवित्र नाही का रविवारी दिवशी धरायचं नाही रविवारचं दिवस पवित्र आहे मग लग्न काय पवित्र नाही का अरे आहे बाबा पण तिथं मुलगा मुलगी भक्तीला येऊन बसतात का नाही त्यावेळेला त्यांचं मेकअप चाललेलं असतो हे का नाही दस सजणं सवर्ण चाललेलं असतं मुलाचं मुलीचं ते कधीच नाही त्याला प्राधान्य नाही आहे पाळकसाहेब भक्ती संपवतात हे माणसांनी नंतर तयार केलं पाळकसाहेबांनी भक्ती संपवली तासभर जाऊ दिला आणि नंतर मग परत म्हणतात या आता आपण लग्नासाठी एकत्र येऊ आणि त्या दिवशी मी म्हणतो जे नातेवाईक आहेत त्यांना काय करायला लावतं तुम्ही तुमचे दूरवर नातेवाईक आहेत त्यांनासुद्धा रविवारीची भक्ती बुडवायला लावता तुम्ही त्यांची सकाळची भक्ती असेल तर त्यांना तीसुद्धा भक्ती बुडवायला लावायची आणि तिकडे यायला लागायचं यांनीसुद्धा नवऱ्या मुलाने मुलीने सुद्धा आयुष्याची सुरुवात ज्या दिवशी झालेली असते जर रविवारी लग्न करत असतील त्या दिवशी रायवरी चर्च बुडवलेले त्यांनी पहिल्याच दिवशी रवी बुडवलेलं आहे काय सुरुवात केली अशी असं होऊ नये म्हणून प्रियानो आपण म्हणतो अशा रीतीचे प्रियानं भयंकर कायदे कानूनसुद्धा खरं तर त्या काळामध्ये होते पण लोक अस्वस्थ होते जशा आजच्या काळामध्ये भारतातले रो लोक अस्वस्थ आहेत महागाईमुळे आणि राजकारणामुळे ते काय पाहिजे तसं ते बोलत नाहीत पण इथं येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे तुम्ही ज्या ज्या घरामध्ये जाल पहिलं त्यांना काय म्हणा घरात जाताना तुम्हा शांती असो असे म्हणा तुम्हा शांती असो सलाम द्या त्यांना आणि म्हणून आता आपल्या मंडळीतल्या लोकांनासुद्धा सवय लागली पूर्वी नव्हतीही ते फोन जरी केला तरी प्रेस द लॉड पाळकसाहेब आता म्हणतात नाही सलाम पाळकसाहेब आणि जरी एखाद्याला नंबर काढला नाही माझा मी नुसतंच सलाम जरी म्हटलं त्यांना लगेच कळतं अरे नाही पाळकसाहेब येते सलाम म्हणणारे एकच माणूस <laughs> आहे अहमदनगर मध्ये सुद्धा काही लोक मला म्हणतात तुमच्या सलाममुळे आम्हाला समजतं बरं का की तुम्हीच आहात म्हणून <laughs> कारण बाकीचे जेवढे पाळक आहेत ते सगळे म्हणतात प्रेज लॉट मग आम्हाला समजतो कोण बाबा पाळक या शोधायला लागतं म्हणे आम्हाला पण जसं तुम्ही सलाम म्हटलं आम्हाला लगेच कळतं नाही हे पाळकसाहेब इडुकर पाळक आहेत आता याच्यात माझं वेगळे पण नाही परंतु मी म्हणत आहे प्रयत्न आपण प्रेस लॉर्ड म्हणणं पण वाईट नाही आहे चांगलं आहे ते सुद्धा पण लक्षात घ्या इथं सलाम सांगितलेलं आहे लोकांना त्या ठिकाणी शांती मिळवू म्हणजे पुढे आपण त्याच्यामध्ये जाऊ या इश्यू कसा त्या ठिकाणी प्रियानो आधी लुक तेरा दहा ते सतरा वाचा बरा कोणीतरी काढलं लुक कृष्य वर्तमान तेरावा अध्याय मगाशी मी जसं म्हटलं प्रियानो तशी एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल लुक तेरावा अध्याय दहापासून मी वाचत आहे तेव्हा शब्द दिवशी एका सभास्थानात शिकवित होता तेव्हा पहा अठरा वर्ष विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री तेथे होती ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते येशूने तिला पाहून बोलावले व म्हटले बाई तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वरण लागली येशूने शब्द दिवशी रोग बरा केला म्हणून सभास्थानाचा अधिकारी संतप्त होऊन लोकसमुदायाला म्हणाला जात ज्यात काम केले पाहिजे असे सहा दिवस आहेत तर त्या दिवसात येऊन बरे व्हा होऊन जात जा शब्बा दिवशी येऊ नका परंतु प्रभूने त्याला उत्तर दिले अहो ढोंग्यांनो तुम्हापैकी कित्येकजण आपला बैल किंवा गाढव शब्दात दिवशी ठाण्यावरून सोडून पाण्यावर नेताना ही तर आब्रामाची कन्या आहे पहा हिला सैतानाने अठरा वर्ष बांधून ठेवले होते शब्दात दिवशी हिला या बंधनापासून सोडवणे योग्य नव्हे काय तो हे बोलत असताना त्याचे सर्व विरोधी फजित झाले आणि जी गौरवयुक्त कृत्य त्याच्याकडून होत होती त्या सर्वांमुळे सर्व लोक समुदायाला आनंद झाला एका बाजूला येशू ख्रिस्ताने शिष्यांना देखील सांगितलं ज्या घरात तुम्ही जाताल त्यांना शांती असो त्याच्या अशा कृतीमुळे आणि वाक्यामुळे प्रयाणू लोकांना सभास्थानातल्या लोकांना आनंद झालेला आहे त्याला जरी त्या ठिकाणी प्रेनो तिथं म्हटलेलं आहे प्रभूने नुसतं त्याला उत्तर दिलं पण माझा विश्वास आहे की तो त्या ठिकाणी प्रियानो त्यांना रागावून बोललेला आहे चिडून बोललेलं नाही त्यांना रागावून बोललेला आहे त्यांनी नक्कीच आवाज मोठा करून त्यांना बोललेला आहे कारण शब्द प्रयाणो त्याने काय वापरलेलं आहे परंतु प्रभूने त्याला उत्तर दिले काय दिले उत्तर काय उत्तर आहे आहो तू प्रेमाने बोलला असेल हे आहो असं बोलला असेल आहो ढोंग्यांनो असं बोलला असेल आहो ढोंग्यांनो आवाज वर चढून तो नक्कीच बोलला असेल तिथं सुद्धा प्रेम तो खवळलेला आहे खरं तर कारण एवढं मोठी गोष्ट जर त्या ठिकाणी होते चमत्कार होतोय आणि खुद्द ख्रिस्त करतोय पण त्याला ऑब्जेक्शन घेतलं जात आहे चमत्कार देवाच्या सहाय्यानेच होऊ शकतो दुसरा तिसरा कोणी करू शकत नाही हे त्या प्रियानो लोकांनी ओळखलंच नाहीये आणि म्हणून प्रियानो चौदा वचनात म्हटले येशूने शब्द दिवशी रोग बरा केला म्हणून सभास्थानाच्या अधिकारी संतप्त होऊन तो संतपला त्याच्यापेक्षा हा मग त्या ठिकाणी प्रियांनो ओरडून बोललेला आहे आहो तुम्ही प्रत्येक जण आपला बैल किंवा गाढव हो। जुन्या करारात देवाचा क्रोध दिसतोय पण इथं परमेश्वराने नवीन करारामध्ये मनुष्याच्याच रूपामध्ये आपलं रूप त्या ठिकाणी प्रियानो घेऊन तो आलेला आहे आणि माणसांना ज्या भाषेमध्ये समजेल त्या भाषेमध्ये आता त्यांना समजावून सांगण्याचं त्यांनी कार्य के केलेलं जुन्या करारमध्ये आपण बघितलं की तो सेवकाद्वारे बोलत होता संदेशांच्याद्वारे बोलत होता क्रोध दाखवत होता पण इथं मात्र आता मानवच मानवस्वरूप धारण करून त्यांना कसं समजेल त्या भाषेमध्ये प्रियानो आता सांगायला लागला आणखीन खाली येऊन तो समजावून सांगवते थोडक्यात तो खवळला आणि विवळ झाला यामध्येच प्रियां आपण सहावा अध्याय काढूया लूक सहावा अध्याय आणि सातवं वचन काय म्हणत आहे लूक सहा सात काय म्हटलेलं आहे शास्त्री व परुषी त्याच्यावर दोष ठेवण्यास सापडावा म्हणून तो शब्दा दिवशी रोग बरा करतो की काय हे पाहावयास टपून बसले होते सेवक आहेत देवाचे निवडले लोकांपैकी आहेत परंतु तरी देखील ते टपून बसले होते येशुख्रिस्तले सगळं माहीत होतं तरी देखील प्रियानो त्याने एकदम नायनाट नाही केला त्यांचा देवाचं कार्य आहे देवाच्या मंदिरामधले सेवक आहेत पण देवाचं कार्य करत असताना टपून बसण्याची आवश्यकता नव्हती त्यांना आणि म्हणून तर खरं तर परमेश्वर प्रभू श्री ख्रिस्त हा ह्या परिस्थितीला बघून खबडलेला आहे प्रियाणू आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आपण जे काही कार्य करत आहोत त्यामधून आपण देवाला कशा रीतीने प्रवृत्त करतो क्रोधाला प्रवृत्त करतो का प्रियानो चमत्काराला प्रवृत्त करतो हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे माझं बोलणं माझं वागणं देवाला क्रोध उत्पन्न होतोय की जो मागील आठवड्यांपर्यंत आपण बघितला पण आज आपण बघत आहोत की माझ्या बोलण्यामुळे वागण्यामुळे देवाला त्या ठिकाणी विशेष कार्य करायला आपण प्रवृत्त करतोय कोणती गोष्ट होती प्रियानो आपल्या जीवनाकडून मग आपण काही करत असू प्रिया या भूतलावरती आपण जे काय करत आहोत तुम्ही जे काय करत आहात मी जे काय करत आहे त्यातून काय उत्पन्न होतंय जर क्रोध मागच्या आठवड्यापर्यंत आपण बघितला तर प्रियानो आपण सावध होणं गरजेचं आहे कारण त्याचा क्रोध देवाच्या हातात सापडणं फार भयंकर आहे पण आज आपण बघत आहोत की नाही अशा काही गोष्टी आहेत की परमेश्वर आपल्या शब्दांनी प्रार्थनेने वागण्याने तो वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न प्रयत्न करत आहे आणि तो करतोच पण तो पाहतो की होय ही व्यक्ती कशी आहे आज ह्या गोष्टीकडून आपल्याला एवढंच प्रियांनो समजून घेणं गरजेचं आहे की माझं जीवन देवासमोर क्रोध का दया किंवा कृपा उत्पन्न करत आहे माझं वागणं कसं आहे कदाचित माणसांसमोर प्रियांनो आपण व्यवस्थित असू कुटुंबासमोर प्रियांनो आपण व्यवस्थित असू पण आपल्या देवासमोर आपण कसे आहोत एक शेवटचं वचन वाचू आणि मग आपण थांबूया प्रियानो योहान कृष्ठ वर्तमान नऊ अध्याय आणि सोळा वचन प्रियाणू योहानकृत शुभर्तमान याचा नऊ अध्याय आणि वचन येस म्हणून पुन्हा ते त्या आंधळ्याला म्हणाले त्याने तुझे डोळे उघडले तर त्याच्याविषयी तू काय म्हणतोस त्याने म्हटले तो संदेष्ट आहे ज्यांना प्रियानु अनुभव आला आता इथं आंधळ्या मनुष्य जन्मदात ज्याला आंधळेपण होतं त्याला प्रभू श्री ख्रिस्ताने डोळे दिले पण त्याला डोळे मिळाल्यानंतरसुद्धा त्यांनी देवाचं गौरव केलं नाही परंतु ते उलट त्याला शोधत होते पुरुषांपैकी लोक जे होते ते त्याला येशूला साप येशू त्याला सापडला नाही त्या लोकांना आणि म्हणून त्या आंधळ्याच्याच मागं ते लागले आणि त्याला आता ते छळ करू लागले की नाही तू सांग तो कोण होता तू सांग तो कोण होता तो सरळ म्हणाला तो संदेष्ट होता प्रो शास्त्री पुरुषांमध्ये आपण अडकू नये पण आपण मात्र देवाला गौरव देणारे असावं याला अजूनपर्यंत जन्म आंधळ्या माणसाला माहीत नाही येशू हा नक्की कोण होता पण जर तो कार्य करतोय तर त्याने ओळखलं तो संदेष्ट आहे आणि इथं शास्त्री पुरुषांना चांगलं माहीत आहे की मसिहा येणार आहे ख्रिस्त येणार आहे आणि तो कार्य करणार आहे तर त्यांनी त्याच्या कार्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं आणि उलट त्याला गौरव द्यायला पाहिजे होतं पण त्यांनी तसं केलं नाही म्हणजे जे ओळखणारे होते त्यांनीच त्याला प्रियाणू धरून दिलेला आहे आणि जे प्रियाणू ओळखत नव्हते त्यांनी मात्र देवाचं गौरव केलेलं आहे आज जगामध्ये कित्येक ख्रिस्ती तर लोक ओळखत नाहीत पण जिथं त्यांना समजलं तिथं ते देवाचं गौरव करत आहेत आणि ख्रिस्ती म्हणून प्रियानो ज्यांना चांगलं माहीत आहे देव कोण आहे ते मात्र प्रियानो तसं वागत नाहीत आज आपण म्हणून प्रश्न विचारणं गरजेचं आहे की आपण ख्रिस्ती आहोत तर आपण खरंच देवाच्या इच्छेप्रमाणे वागत आहोत आपलं प्रत्येकाचं जीवन प्रेम कुठं आहोत आपण देवाप करू प्रियानो या वचनातून सहाय्य करू जर देवापाची इच्छा असेल तर पुढच्या वेळेला अजून या भागातून आपण पाहूया येशू कशामुळे खवळला खवळला शब्दाचा अर्थ प्रियानो दोन प्रकारे आहे आपण खवळणं वेगळं आहे देवाचं खवळणं आत्म्यामध्ये होतं परंतु त्याचं कार्य मात्र आज तुम्हा मलासाठी मोठ्या आशीर्वादाचं आहे पण प्रार्थना करूया देवापाकडे होय आपल्या अंत्यकरणातून आपण चाचपडून पाहूया खरोच प्रभूचं कार्य माझ्याकडून कोणतं होत आहे तो माझ्यावर क्रोध दाखवत आहे का माझ्याद्वारे तो खरोखर त्याची कार्य कृपा चमत्कार करत आहे आरोग्य करत आहे आज जर आपण स्वतःचं आत्मपरीक्षण केलं की प्रभू मी आज खरोखर तुझ्यासमोर आहे माझ्या जीवनातून आत्तापर्यंत मी क्रोधष्ट म्हणून वागलो असेल वागले असेल पण आज पुन्हा एकदा तुझ्या चरणासमोर प्रभू मी स्वतःला सादर करत आहे माझ्यावर कृपा कर दया कर माझ्या अपराधांची चुकांची माझ्या पापांची क्षमा कर असं म्हणून प्रभू प्रभूला आपलं प्रियानो अंतःकरण आपलं जीवन नव्याने सादर करूया तो आपल्या सर्व पापांची दोषांची अपराधांची क्षमा करायला तयार प्रभू ख्रिस्ताचं रक्त तेवढ्यासाठी सांडण्यात आलेलं आहे या प्रियानो आपलं अंतकरण चाचपडून पाहूया आजच्या वचनाच्या प्रकाशामध्ये स्वतःला प्रभू समोर आपण ठेवूया आणि आपल्या जीवनाला जे योग्य आहे ते करण्यास प्रभूला सांगूया काही वेळ आपण शांत धरू आपण दुसऱ्या कोणासाठी नाही स्वतःसाठी प्रार्थना करू थोर अनुग्रेकर प्रभू आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझे आभार मानत आहोत आज या वचनामधून प्रभू तो आमच्याशी बोललेला आहेस आम्हा प्रत्येकाला प्रभू परमेश्वर तुझ्या आत्मेचं मार्गदर्शन दिलेलं आहे येशू खरोखर खवळला तो आत्मेमध्ये खवळला तो विवळ झाला ती आमची परिस्थिती बघून आज प्रभू परमेश्वर आम्ही सर्वजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो ये प्रभू तो आमचा सहाय्यक हो मार्गदर्शक हो प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये कोणत्या गोष्टी आहेत हे, हे प्रभू मनुष्य बाहेरून पाहू शकत नाही परंतु प्रत्येकाचं जीवन आणि अंतकरण आमचे विचार योजना सर्व काही मात्र तुला अगदी अवगत आहेत आणि म्हणून प्रभू आज जो कोणी तुझ्याकडे प्रार्थना करत आहे पापांची क्षमा मागत आहे आणि प्रभू तुला वचन देत आहे अशा सर्वांना प्रभू तू दे क्षमा करत आहेस त्यांना पुन्हा एकदा तू संधी देत आहेस आपलं जीवन सावरण्यास आणि पवित्रतेच्या मार्गामध्ये चालण्यास जोपर्यंत प्रभू श्री ख्रिस्ताचं दुसरं आगमन होत नाही किंवा आम्ही त्याच्याकडे जात नाही तोपर्यंत खरोखर प्रभू आम्हाला प्रभू परमेश्वर तू सहाय्य कर तुझ्या आत्मेने तू चालो जगातल्या सर्व मोहपाश जगिकता सैतानाचे डावपेच कुयुक्त्या जगातल्या चाली रीती रूढी परंपरा यापासून प्रभू आम्हाला तू दूर ठेव आणि खरोखर तुझा जो मार्ग आहे त्या मार्गामध्येच प्रभू आम्हाला सदैव चालण्यास प्रभू तू सहाय्य कर जर आजही प्रभू तुझ्याकडे कोणी क्षमा मागत आहे खात्रीने प्रभू तू त्यांना आपल्या जवळ घे आणि तू त्यांची क्षमा केलेली आहेस हा विश्वास देखील दे हे प्रभू आज या संपूर्ण तुझ्या कुटुंबाला मंडळीला तुझ्या पवित्र हातात पुन्हा एकदा सादर करत आहोत जसं इथपर्यंत प्रभू तो आमच्याबरोबर राहिला आजच्या दिवसामध्ये आणि येत्या प्रभू परमेश्वर नवीन आठवड्यात नवीन महिन्यात आम्हाला तुझी कृपा दया मिळते येशूच्या नावात मागते म्हणून तो एक आपण उभे राहूया प्रभूची प्रार्थना म्हणे प्रिय हे आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाम पवित्र मांडले जा तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वी तुझे इच्छेप्रमाणे हो आमची रोजची भाकर जमा असते आणि जसे आमच्या हृण्यासून सोडलं तसे तू आमच्या सोड आणि आम्हाप नको तर स्वटापासून सोड कारण की राज्य सर्व काळ तुझी जाण आपल्या परमेश्वराचं प्रेम प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांवर असो